छत्रपतींचा विचार म्हणजे नाशकातल्या कोरोना टेस्टिंग करणाऱ्या काही लॅबच्या अहवालात गोलमाल असल्याचं समोर आलंय. काही लॅब या पॉझिटिव्ह रिपोर्ट अधिक प्रमाणात देत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आलंय. कोरोनाबाबतच्या अशा संशयास्पद अहवालांची चौकशी करून नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं आपला अहवाल सादर केलेला आहे. आता नाशिक जिल्हा रुग्णालयातील अहवालाची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेला आहे. धुळ्यात देखील अशाच पद्धतीचं कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवण्याचं आणि विमा उकळण्याचं प्रकरण समोर आलेलं होतं. हा 30% आकडा हा निश्चितपणाने थोडासा प्रचलित जे काही दिसून येत आहे त्याच्यापेक्षा विसंगत वाटतो, म्हणून आम्ही त्याची तपासणी केली. त्या तपासणीचा प्राथमिक अहवाल महापालिकेकडून मला मिळालेला आहे. अशीच तपासणी सिव्हिल हॉस्पिटलला पण तयार करायला सांगितली होती, त्यांचा अहवाल अजून येण्यावर आहे. हे दोन्ही अहवाल आल्यानंतर जर आम्हाला यामध्ये काही सस्पिशियस असं दिसून आलं आणि कुणी जर ह्या व्यवस्थेचा गैरव्यवहार करताना दिसून आलं तर आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, एपिडेमिक ॲक्ट आणि फौजदारी कायदा या सगळ्याचा वापर करून अतिशय कठोरतम कारवाई या गोष्टींवर करू. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सावंगीमधल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातील पहिलं अवयवदान पार पडलं. शालीनताई मेघे रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमधून ब्रेन डेड रुग्णाची किडनी वर्ध्यात आणण्यात आली. 70 किलोमीटरचे हे अंतर 55 मिनिटात पार करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज स्वतःची गोंडी भाषा जिवंत ठेवण्यासाठी पुढे सरसावलाय. धानोरा तालुक्यातील मोहगाव इथं ग्रामसभेनं पहिली गोंडी भाषा शाळा सुरू केली आहे. मोहगावमधील गोंडी भाषा शाळेत भाषा, लिपी, व्याकरण शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. पहिला वर्ग इथं सुरू झालाय, त्यात 30 विद्यार्थी गोंडी भाषेचे धडे गिरवत आहेत. विशेष म्हणजे ग्रामसभेनं ठराव घेत गोंडी भाषा शाळेसाठी शिक्षक, पाठ्यपुस्तकं, आहार देण्याची तरतूदही केली आहे. पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी धरणं आंदोलन केलंय. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2092 घरांचं काम सुरू होतं, मात्र ही जागा पूररेषेत असल्याची तक्रार करण्यात आल्यानं या कामाला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. नोकरी आणि पुनर्वसन या मागण्यांसाठी हनुमान कोळीवाडा मच्छीमार बांधवांनी उरण इथं आंदोलन सुरू केलंय. जेएनपेटी प्रकल्पाचा येथील गावकऱ्यांना फटका बसला होता. गेल्या 35 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी चॅनेल बंद आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांनी चॅनेल अडवू नये यासाठी समुद्रात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.